म्हणता फ्रेंडच्या पायाला आणि गालाला शाबास. देवा, इतकी वर्ष परीच्या आनंदासाठी तुझ्याकडे प्रार्थना करत होते. आज मनापासून थँक्यू. माझ्या परीच्या आयुष्यात हा आनंद आणलास. तिला असं हसताना बघून खूप 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 छान वाटतंय. थँक्यू देवा. चालेल चालेल, आता हाताला. माझी बहीण आहे ती, तिला त्रास नको होऊ देऊ, तिची काळजी घे. ओके. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन दोघांना पण. हॅपी कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन नेहा. असं बघ सुखिरा, थँक्यू असं बघ. बरंच काय बाकी पत्रिके पत्रिकेत तेवढी मिठाई. मिठाई दागिने वगैरे खूपच भारी आहे हो. अरे माझ्या लाडक्या नातवाच्या लग्नाची पत्रिका आहे, एवढी तर गरज आहेच ना. मगू 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 सॉरी हा सॉरी मगू, किती छान हे सगळं खरंय का हो? नाही म्हणजे अशी नेहाच्या दादासाठी पत्रिका आणली आहे ना तुम्ही द्यायला? आणली. मी पत्रिका देवासमोर ठेवून येतो. हा किती वास आहे तुम्हा इथे. वास तुम्हाला नाही येत आहे का? सहन होत नाही मला आवाज. इथे इथे येणंच आवडत नाही मला. मी तुम्हाला आधीच सांगते यशच्या लग्नासाठी ना किती आणि काय काय सहन करते तुम्ही बघताय. त्या बदल्यात मला यशच्या लग्नामध्ये मानाचा दागिना हवाय. ही आमची पत्रिका. आमचे येथे श्री कृपे करून परीची आई ची सौका नेहा आणि जगन्नाथ चौधरींचे थोरले नातू म्हणजेच परीचा फ्रेंड चिरंजीव यशवर्धन यांच्या विवाहाचे आयोजन केले आहे. म्हणजे दोघं लग्न करणार आहेत, खूप खूप मज्जा येणार आहे. लग्नाला तुम्ही सगळ्यांनी यायचं. माझ्या आईला आणि फ्रेंडला खूप खूप बेस्ट विशेष द्यायचे. तुमचे बेस्ट विशेष हेच आमचे गिफ्ट आहे.
तर लग्नाला नक्की यायचं. अरे नक्की येणार. खूप गोड पत्रिका आहे. एक्सक्यूज मी, प्रेस अँड मीडिया, मी दोन्ही पत्रिका आता इथे ठेवणार आहे. तुम्हाला जे काही फोटोग्राफ्स घ्यायचे आहेत, फुटेज घ्यायचे आहे, तुम्ही प्लीज ते घेऊ शकता. आणि हो, लग्नाचं आमंत्रण सगळ्यांना आहे. अफकोर्स तुम्हाला सगळ्यांना रीतसर पत्रिका मिळेल. सर, तुमचा एक फोटो पत्रिकेबरोबर. शुअर शुअर. हॅलो एव्हरीवन, मला माहितीये तुम्ही यशवर्धन आणि नेहाच्या लग्नाची बातमी काढायला एवढ्या लांब आलात. Am I right? Okay, so let me confirm it. यशवर्धन आणि नेहाचं लग्न ठरलंय आणि इनफॅक्ट या बातमीमुळे आम्ही घरचे सगळेच खुश आहोत. इनफॅक्ट हे लग्न व्हावं म्हणून मीच पुढाकार घेतला होता. आणि ॲज यू ऑल नो, यश मला मुलासारखा आहे आणि नेहा त्याला साजेशीच आहे. इनफॅक्ट दे आर मेड फॉर इच अदर. आणि मी तुम्हाला सांगते, नेहा आमच्या यशवर्धनसाठीच परफेक्ट कॅन्डिडेट आहे हे मी पहिल्या नजरेतच पारखलं होतं. यशवर्धनच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका तुम्हाला सगळ्यांना लवकरच मिळेल. इनफॅक्ट ती बघून तुम्ही सगळेच थक्क होणार आहात. यशवर्धनच्या लग्नाची पत्रिका हा तुमच्यासाठी एक स्वतंत्र बातमीचा विषय असणार. हो की नाही हो? हो. राईट. एनी मोर क्वेश्चन्स? नो मॅम. थँक्यू सो मच. हा ठीक आहे ठीक आहे, मी बघतो. अरे तुझी बायको कुठे? असेल नेहाच्या घरी नवरीला हेल्प करत. अरे या लग्नाच्या धावपळीमध्ये सगळ्यांची डोकी फिरली बिरली की काय? काय काय म्हणजे काय? तू कोणाबद्दल बोलतोयस? मी ते ते मी यश बद्दल विचारतोय. यश काय? यश मगापासून फोनवर आहे सतत. आता लग्न होणार आहे पण जराही दम निघवत नाहीये. सतत नेहाशी फोनवरती बोलतोय, काय करणार? अजून नेहाकडची माणसं निघाली नाहीत. अरे मग ते निघणार कधी? इकडे येणार कधी? सगळे कार्यक्रम पार पडणार कधी? सगळे प्रश्न बरोबर आहेत पण हे आता आपल्या यशवर्धन चौधरींना कळायला नको का? तू एक काम कर, टिंबटिंब राव, तुझ्या मित्राला फोन ठेवायला सांग. नाही ते करतो मी, पण तुम्ही मला हे टिंबटिंब राव किती दिवस म्हणणार आहात? सगळे आता म्हणायला लागलेत, नको ना ते. माझं छान नाव आहे की नाही? समीर. तू नाही मला जग्गू म्हण, तर तुझ्या मित्राला फोन कट करायला सांग. प्रवासात 2 तास जाणार आहेत त्यांचे. सांगतो सांगतो, लगेच करतो, थांब. आणि हे बघ, हे अजून तुमचं लग्न झालं नाहीये, जरा बोलताना भान ठेव, नाहीतर त्यांच्या लग्नात तुम्हीच उखाणे घ्यायचात. पण काळजी करू नको, यश झालं की तुझ्या लग्नाचा भार उडवू टाकू. काय झाली का तयारी? कशी वाटते अरेंजमेंट? वा वा वा, छान, मस्त. तू स्वतः लक्ष देऊन करून घेतलंस ना? हो. आज बऱ्याच वर्षांनी पुन्हा लग्न करावं असं वाटत तुझ्याशीच. खूप छान दिसते असं. मला कधी एकदा हे लग्न पार पडतंय आणि परी कायमची आपल्या घरी येते असं झालंय. हो ना, मलाही अगदी तसंच वाटतंय. लवकरच परी आपल्या सोबत असेल ना, इथेच कुठेतरी बागडत असेल. अहो बोलत काय बसलाय तुम्ही इथे? किती काम पडलेत? चला चला, तुम्ही काहीतरी करा. काय? चला हे पाठ मांडा बरं इकडे, तोपर्यंत मी हे पाठ. थोडा ड्रामा और ये सारा हंगामा मिलेगा सिर्फ 5 पर, वो भी फ्री.